बीड तालुक्यात आठवड्याभरापासून पाऊस पडत असून ढगाळ वातावरणामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग आदी पिकांवर बुरशी आणि कीटकांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी त्रस्त झाले असून या पिकांवरील रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि मार्गदर्शन कृषी विभागाकडून करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्याची दखल घेऊन कृषी विभागातील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर श्रीकृष्ण झगडे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी शेतीच्या बांधावर जाऊन पिकांवरील कीड रोग पाहणी करत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलंय. चालणार नाही पहिली गोष्ट, बरं ती डोक्यात काढून टाकाय की तसं पुन्हा डबल होईल. दुसरी गोष्ट की जी प्रक्रिया आहे ती बंद पडली. दुसरी गोष्ट मुळं बंद पडले तर आपल्याला वर्ण त्याला अन्नद्रव्याचा देण्याची आपल्याला क्रिया करावी लागेल. मग ह्याच्यासाठी काय करायचं, ह्या तुमचं लक्षणं दाखवते फेरस म्हणजे लोहाची कमतरता, पानांच्या शिरा हिरव्या राहणे आणि दोन शिरांच्या मधला भाग पिवळा पडणे, शेंड्यागुळचे पानं तसे होणे. आणि ह्याच्यामुळे होतं काय की प्रकाशसंश्लेषण कमी झालं की अन्नद्रव्य कमी होते, क्लोरोफिल कमी तयार होतं, हरिद्रव कमी होतात आणि झाड मग कुठल्याही साध्या साध्या रोगाला बळी पडतात. आता हे जे तुमचे झाले का नाही पानाचे ठिपके झाले ते कारपासून झाले ती दुसरा टप्पा आहे, म्हणजे टप्पा पुढचा टप्पा म्हणजे हे कमजोर झालं, कमजोर झाल्यानंतर रोगाला बळी पडतात. मग ह्याच्यासाठी आता तुम्हाला काय करावं लागेल की एक 10 लिटर पाण्यामध्ये फेरस सल्फेट 50 ग्रॅम घ्यायचं. किती? 10 लिटर पाण्यामध्ये फेरस सल्फेट आपल्याला पावडरमध्ये म्हणलं तरी चालेल, पण जर थोडं चमकदार असते ते 50 ग्रॅम घ्यायचं फेरस सल्फेट आणि त्याच्यामध्ये 100 ग्रॅम टाकायचं विद्राव्य ग्रेट 2 मधलं जे पाणी फवारणीसाठी वापरतात का नाही ते वापरायचं. वरून त्याला आपण थोड्या दिवस वापसाई असतो किंवा जमिनीत मुळं काम करत असतो वरून त्याला आपण सलाईन सारखं आपल्याला थोडं द्यायचं जेणेकरून आहे त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा.